एक सरदार आणि पैठण भक्ता भागायचे हे सगळ्यांना माहिती आहे. आत्महत्येला प्रवृत्त करण्यामागे दोन मंत्री नाव आणि म्हणून त्या उद्वेगात त्यांच्या भावानं आपलं बोट कापून गृहमंत्र्यांना पाठवलं. इतकं विधारक चित्र आहे तरी या राज्याच्या गृहमंत्र्याने त्या संदर्भात जर वेदना पोचत नसेल तर या राज्याचं दुर्दैव. आता काही लोकांना अटक केला तर मी समजून घेत, पण जसे मुख्य आरोपी आहे ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. कुठे गेले आता सगळे आमच्यावर आरोप करणारे लहान सहान गोष्टीमध्ये कुठे आरोप करणारे कुठे आहेत ते? त्याच्यामध्ये नक्की काय प्रकरण आहे हे सत्य समोर आलं पाहिजे. मनावरे यांच्या बंधूंविषयी आम्हाला सहानुभूती आहे, आपुलकी आहे आणि त्यांच्या कुटुंबाविषयी आमच्या मनामध्ये दुःख आहे. जेव्हा मृत कुटुंबाचा एक भाऊ आपलं बोट कापून पाठवतो त्याचा विरोध करतो गृहमंत्र्यांना, तर माणुसकी असती मानवतेचा प्रश्न असता तर त्या भावाला समोर बसून गृहमंत्र्यांनी विचारतात ऐकून घेतलं असत. या राज्यामध्ये इतका अमानुष पद्धतीने राज्य चालले त्याचं हे विधारक असत. गृहमंत्री को भेजा कैसे देखते हैं ये पूरा प्रकरण? एक शख्स ने अपनी मुंडी काट के गृहमंत्री को भेजा. शख्स नहीं है ये, महाराष्ट्र का नागरिक है. उसका भाई उसके भाई ने आत्महत्या की. उस आत्महत्या के पीछे क्या कारण है सबको मालूम है. मुख्यमंत्री के कैबिनेट संजय के कैबिनेट के दो मंत्री उसको इन्वॉल्व है. एक सातारा का है एक यहाँ का है. उसकी पूरी जानकारी गृहमंत्री जी को. अगर आप राज्य के गृहमंत्री आपके संवेदनशील नेता हो तो आपकी जिम्मेदारी बनती है कि आपके राज्य के एक नागरिक ने अपनी उंगली काट कर आपको भेजा है. इस हाथ से मैंने बीजेपी को, इस उंगली से मैंने बीजेपी को वोट दिया है, मैंने उंगली काट दी है. इतना गंभीर विषय है फिर भी आपने कुछ किया. आपने उस व्यक्ति को बुलाया नहीं, उसकी बात सुनी नहीं, तो आपको आपको क्या हृदय मन आपको है या नहीं? क्या प्रधानमंत्री जी सिर्फ मन की बात हवा में करते हैं? आप लोगों की मन की बात सुनिए. डायरेक्टर सर शिरीष ढारकर आज प्रवेश कर.